तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। रोहयातील डॉक्टरांनी रायगडचे खासदार सुनील तटकरे तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन रोहयात रक्तपेढी अथवा रक्तसाठा केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती। या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्परतेने ही समस्या मार्गी लावून तालुक्यातील कोणत्याही रुग्णाला रक्त किंवा ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रक्तसाठा व ऑक्सिजन टँकचे उद्घाटन केले। त्यामुळे रोहा शहर किंवा आजूबाजूच्या गावांना नवसंजीवनी देण्याचे मोठे काम झाले आहे। तसेच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रोहा उपजिल्हा रुग्णालयाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणारे अँब्युलन्स लवकरात लवकर रुग्णालयात दाखल होईल असेही डॉक्टरांना आश्वासन दिले। यावेळी जिल्हा चिकित्सक अधिकारी डॉक्टर सुहास मने, डॉक्टर अंकिता खैरकर, डॉक्टर देशमुख, डॉक्टर निश्चित ध्रुव, डॉक्टर भट, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, उपनगराध्यक्ष महेश कोलटकर तसेच राष्ट्रवादी पक्षाचे मधुकर पाटील, विनोद भाऊ पाशीलकर, विजयराव मोरे व अन्य उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी सागर जैन, रोहा। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।